नमस्कार, आयच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. सद्याची स्थिती सगळ्यांकूच खबर आसा, कोरोनाचेरूच आमी उलयतात आनी भंय हो तर मनाक आजांत सगळ्यांक लागलेलो आसा. तो भंय कमी जावचो, हे कोरोना आनी पावसाचीं दुयेंतां हीं दोनी मिक्स न करता आमी शांततेन कशें घेवचें, ह्या खातीर आयज आमी तुमचे बरोबर ह्या कार्यावळीन आयल्यात. अशें म्हणटात की डर के आगे जीत है, म्हणजे वायटांतल्यान कितें तरी बरें जाता. सो ह्या सगळे विचार करून आमी तुमकां घेवन आयल्यात आमचे बरोबर डॉक्टर जगदीश अनिल काकोडकर. तांचे कडेन मेंबर ऑफ सेक्रेटरी GMC टास्क फोर्स ऑन COVID-19 ही रिस्पॉन्सिबिलिटी आसा. प्रोफेसर एंड हेड ऑफ डिपार्टमेंट प्रिवेंटीव एंड सोशल मेडिसिन्स गोवा मेडिकल कॉलेज. लास्ट 20 वर्सां वयर ते काम करतात. पास्ट 2014 द बेस्ट IMA प्रेजिडेंट अशें तांणी काम केल्लें आसा आनी कोविडाचेर भरपूर ते सद्याच्या हातून काम करतात. तर तांचे कडल्यान जाणून घेवया की कोविडांत कोरोनाचो प्रिवेंशन कशें करप आनी आमी आमची स्वताची घरच्यांची काळजी कशी घेवप. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यावळीन तुमकां येवकार. थँक्यू. दोतर, COVID-19 म्हणटात, कोरोना व्हायरस म्हणटात, सो हाचे बद्दल तुमी थोडक्यात पयलीं सांगात आमकां. कोरोना व्हायरस हे पयलीं नांव दिल्लें ह्या दुयेंसाक जेन्ना ताची सुरवात चायनान जाल्ली. कोरोना व्हायरस म्हणटात ते 3000 प्रकारचे व्हायरसीस आसतात आनी हो एक नवे पद्दतीचो कोरोना व्हायरस आयलो. ताका नॉवेल कोरोना व्हायरस 2019 हें पयलीं नांव WHO दिलें. WHO म्हणल्यार जागतीक आरोग्य संघटना. पूण ताजे नंतर जानेवारी म्हयन्यान ताजो व्हायरस जो कॉज आसा ताजें नांव तयार जालें SARS-CoV-2. SARS-CoV-2 कोरोना व्हायरस 2 हें ह्या विशाणूचें नांव, व्हायरसाचें नांव. आनी ह्या विशाणूक लागून जें डिजीज जाता, दुयेंत जाता, त्या डिजीजाचें नांव COVID-19. कोवीड म्हणल्यार को फॉर कोरोना, व्ही फॉर व्हायरस आनी डी फॉर डिजीज. कोरोना व्हायरस डिजीज 19. 19 कित्याक? कारण 31 डिसेंबर 2019 ह्या दिसा पयली केस चायनान WHO रिजना खातीर रिपोर्ट जाल्ली. तर हें दुयेंस सुरवातेक फक्त वुहान म्हणटा त्या प्रांतान चायनान आशिल्लें, मागीर चायनाच्या बाकीच्या प्रांतांनी पसरलें. आनी आतां तुमी आयकले आसतले की गेल्या 3 महिन्यान, पयले 3 महिन्यान 1 मिलियन केसीस जगभर घडल्यो. 1 मिलियन म्हणल्यार 10 लाख. पण फुडले 1 मिलियन म्हणजे फुडले 10 लाख जावपाक फक्त थोडेच दीस लागले. जागतीक आरोग्य संघटनान म्हणलां की हें दुयेंस COVID-19 सद्या पॅन्डेमीक जावन पडिल्लें आसा. पॅन्डेमीक म्हणल्यार एपिडेमीक अक्रॉस लार्ज जॉग्राफिकल एरियाज, कॉन्टिनेंट्स, कंट्रीज आनी खुबशा देशांनी हें सद्या पसरलां. सगळ्या जगा भितर अमेरिकेचो आंकडो पयलो लागता, सगळ्यांत चड केसीस, सगळ्यांत चड डेथ्स. आनी ताजे नंतर ब्राझील येता आनी आमचो देशाचो आंकडो आतां 3 नंबराचेर पावला. पण आयतार मेरेन सादारण 4 लाख भारतीय लोकांक हें दुयेंस जालें हाजो आस्पाव आशिल्लो. आनी गोंयांत सद्या परिस्थिती अशी आसा, सुरवातेक जे थोडे पेशंट मेळिल्ले चडशे ते आशिल्ले ते भायले गांवांतल्यान, भायल्या देशांतल्यान ट्रॅव्हलर्स आशिल्ले. आनी एकच केस आशिल्ली ज्या एकाच घरान दुसऱ्या सोयऱ्याक जाल्ली. ताजे नंतर 39 दीस, 39 डेज नॉट अ सिंगल कन्फर्म केस वॉज देर इन गोवा. बरोबर. जेन्ना आमी म्हणटाले की गोवा हॅज गॉन टू ग्रीन झोन, पण तो पर्यंत लॉकडाऊन आशिल्लें, फूल देशांत आशिल्लें, शेजारी राज्यांत आशिल्लें. पण लॉकडाऊन कॅनॉट बी इनडेफिनीट. लॉकडाऊन हो वेळ आसता तयारी करपाक, हॉस्पिटलां तयार करपाक, प्रिवेंशन मेजर्स तयार करपाक. तो वेळ केंद्रीय सरकारान राज्य सरकारांक दिलो आनी त्या वेळान आमच्या गोंय सरकारान खूब नेत्रदिपक कामगिरी केल्ली आसा. कोवीड डेडिकेटेड हॉस्पिटल तयार केल्लें आसा. ESI हॉस्पिटल मडगांव
त्याशिवाय शिरोड्या तुम्ही ऐकून जाण असतले ए सिम्प्टोमॅटिक ज्यांना सिरियस सिम्प्टम ना त्यांना शिरोडेचे सेंटरात दौरला प्लस दोतोरांक जर झाले किंवा नर्सिंग झाले त्यांच्या खातीर मडगाव रेझिडेन्सी कालच्या दिसा रेडी दौरलेली असा कोणी सरकारी डॉक्टर किंवा सरकारी नर्स किंवा सरकारी स्टाफ त्यांना पेशंटाची काळजी घेतना दुयेंस जर झाले त्यांचे खातीर एक वेगळे सेंटर मडगाव रेझिडेन्सीन उपलब्ध केला हांवें आयकलां की नॉर्थ गोवानूय बी अशेंच सेंटर आतां जावचें आसा ते करून जे डॉक्टर्स जे नर्सीस स्टाफ पेशंटांची काळजी घेतात त्यांची बी सरकारान आतां काळजी घेवपाक सुरवात केली हय सो आमी म्हणटात की करोना व्हायरस तो कसो म्हणजे तो विशाणू जो झालो तो दिसना म्हणटा किंवा तो कसो फैलावता कसो तयार झालो अजून पर्यंत जगान कोणेच अजून ठरवले ना तो नक्की आयलो कसो हय पण जागतिक आरोग्य संघटना म्हणता की जे लोक विचार करताले की तो खंयच्या तरी लॅबोरेटरींतल्यान आयलो मनुष्यान निर्माण केलो व्हायरस हातून चड तथ्य अजून पर्यंत सापडू ना कितें खावन आयलो किंवा तांचे म्हणण्या प्रमाणे चायनाच्या त्या वुहान म्हणटा थंय एक सी फूड मार्केट आसा आणि थंय लोक कितें खातात जे जेका आमी क्रॉलिंग एनिमल्स म्हणतात ते बॅट्स खाताले आणि जसे आम्ही सुरुवातीक सांगले बॅट्सां भितर 3000 प्रकारचे कोरोना व्हायरसीस आर आयडेंटिफाईड तर बॅट्स खाऊन किंवा कदाचित कसले दुसरे जनावर खाऊन कदाचित जिवाणी खाऊन ते चायनाचे लोक जे किती त्यांचा जो प्रॅक्टीस आशिल्लो वेगवेगळी जनावरां आणि बॅट्सां भशेन मॅमल्स खावपाचो असे म्हणतात की तो विषाणू जो त्यांच्या अंगात आशिल्लो तो स्पिशीज जंप करून मनशान आयलो जसे तुमकां याद आसतले 13 वर्सां फाटी स्वाईन फ्लू म्हणून एक आयिल्ले स्वाईन फ्लू म्हणल्यार कितें फ्लूच तो इन्फ्लुएंझा व्हायरस पण तो डुकरांचे एंटीजन फ्लू एंटीजन पक्ष्यांचे मायग्रेटरी बर्ड्स तांचे एंटीजन मिक्स जावन ह्युमन इन्फ्लुएंझा व्हायरस जावन स्वाईन फ्लू म्हणून मनशाक आयलो त्याचप्रमाणे असे सध्या धारणा अशी आसा इट वॉज अ नॅचरल प्रोसेस वीच हॅपन्ड एट सम पॉईंट इन टायम थोडे म्हणतात चायनान सुरवात झाली हालींच आमी वाचलां की इटलीन ते डिसेंबरान केसीस आशिल्ल्यो पण त्यो मागीर आतां लक्षांत आयल्या तर ते कशी सुरवात झाली हाजेर उलोवच्या परस आतां तो खंय पावला आमी तो आतां स्लो कसो करपाचो हाजेर चड म्हत्वाचे डिस्कशन आसूंक जाय आणि हाजेर वॅक्सिनेशन ना किंवा दुयेंताचेर अजून वखद येवंक ना तो पर्यंत ताची कशी काळजी घेवप किंवा तो जावचो न्ही एक म्हणजे तो मनशांक कसो जाता व्हायरस खंयच्या मनशाकडे खंयच्या पद्दतीन पावता व्हायरस प्रॉब्लेम व्हायरसाचे असे असा की आमचो जो नॅचरल प्रोसेस असा श्वास घेवपाचो तातूंतल्यानच तो व्हायरस येवंक शकता आणि आम्ही श्वास काय बंद करपाक शकना आता कसे कमी करपाचे त्या खातीर एक गोष्ट आम्ही समजून घेवपाक जाय की हाजो एक फॅक्टर असा आर नॉट म्हणून कॅपिटल आर आणि सकल एक स्मॉल झिरो आर नॉट आर नॉट स्वाईन फ्लूचो एक आशिल्लो आणि आर नॉट ह्या व्हायरसाचो 3 असा साधे शब्दांत ताचो अर्थ असो आता की वो व्हायरस एका मनशाक जर झालो आणि त्या मनशान जर आपली काळजी घेऊ ना मास्क वापरू ना हात धुले ना सॅनिटायझर वापरूक ना आणि 1 मीटर 1.5 मीटर डिस्टन्स जर आम्ही आता दौरला तसे दौरू ना जाल्यार खोकलेतल्यान शिंको काढून ना जाल्यार खोकलेतल्यान जी नाल्यार शिंको काढून थुकी जी जमनीर पडटा तातूंतल्यान हुबून ज्या रुमान येता जेका ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणटा तातूंतल्यान श्वासांतल्यान ते आमकां जावंक शकता ही प्रमुख गोष्ट दुसरी गोष्ट असा की आमी नकळत आमच्या दोळ्याक नाकाक तोंडाक हात लायत असतात चालू असता आमच्या लक्षात येना ते मास्क कित्याक लावचो एक म्हणल्यार श्वासांतल्यान येऊ नये म्हणून आणि दुसरे की मास्क असलो की नाक बोट नाकान वच्चे ना तातून आणि जर वॉकल असले नाल्या गॉगल असले जाल्यार ते दोळ्यान वच्चे ना तोंडान वच्चे ना तो होच व्हायरस सर्फेसीस म्हणल्यार जे आमचे आता टेबल नाल्यार चेअर हँडल डोर हँडल डोर नॉब मोबाईल फोन खंयच्याय गोष्टीक आम्ही हात लायलो तो फोमायट असता ताजेर जर खंयच्या पेशंटाचो व्हायरस ते सेटल झाला तो आमच्या हाताक लागता आणि आम्ही जर ते फोमायट टच करून जर आमचे हात धुयना
सॅनिटायझर वापरणं किंवा ग्लव्स वापरणं हॉस्पिटलाच्या सेटिंगात झाल्यावर तो व्हायरस आमच्या हातीपासून त्या फोमाइट्स किंवा सर्फेसा वयल्यान आमच्या नाकान तोंडान डोळ्यान पावता आणि तातूंतल्यान तो भितर सरता. सो स्प्रेड ऑफ द व्हायरस प्रोसेस असा तो ब्रिदिंगातल्यान श्वासोश्वासातल्यान चड करून लेस कॉमन. मोस्ट कॉमन मोड ऑफ स्प्रेड इज थ्रू इनडायरेक्ट मोड. अच्छा. आयदर इनहेलेशन ऑफ ड्रॉपलेट इन्फेक्शन सर्फेसान जे जमनीर पडून जे सिक्रिशन्स आम्ही श्वास घेतात ड्रॉपलेट इन्फेक्शन नाजाल्यार फॉमाइट्स जे टच करून आम्ही डोळ्याक नाकाक तोंडाक ब्रिदिंगातल्यान जे डायरेक्ट जे आम्ही म्हणतात डायरेक्ट ट्रान्समिशन थ्रू एरोसॉल रूट हाचे प्रमाण ह्या व्हायरसाचे कमी असा. अच्छा. कारण वो व्हायरस ताजे वेट मायज असा. बाकीचे इन्फ्लुएंझा व्हायरस आणि थंडेचे व्हायरस असतात त्यांच्या परस ह्या व्हायरसाचे वजन चढ आशिल्ल्या कारणान तो रोखडो जमनीर सेटल जाता. अच्छा. सो श्वासातल्यान डायरेक्ट ट्रान्समिशन इज लेस कॉमन पण ड्रॉपलेट इन्फेक्शन आणि फोमाइट ट्रान्समिशन इज मोर कॉमन. सो आता आम्ही म्हणजे करोना झाला आपल्याक हे कळपाचे लक्षण कारण सध्या पावसाळी वातावरण आणि इम्युन मनशाची सध्या मातशी ना म्हटल्या दळमळटा पावसाची थंडी शिकू. सो हो दोन कोविड 19 म्हणतात आम्ही किंवा करोना आणि नॉर्मल पावसाळी दुयेंतां हाचो फरक कसो ओळखुपाचो? क्लिनिकली करपाक कठीण असा. कित्याक कोणाक जर फ्लू झाली साधी थंडी झाली ताकाय बी जोर येता ताकाय थंडी खोकली जाता आणि ताळो दुखता. पण हांगा आतापर्यंत आम्ही गोंयांत कितें पळयलां चडशे पेशंट जे आमकां डॉक्टरांक मेळ्यात तांचो खंय तरी सोर्स आमकां खबर आसा म्हणून सरकार अजूनही म्हणटा की आम्ही स्टेज 2 आसा. पहिली आम्ही स्टेज 1 आशिल्ले जेन्ना आम्ही फक्त ट्रॅव्हलर्सांतल्यान आमकां येतालो आणि ट्रॅव्हलर्सां कडेन कोणाचो क्लोज कॉन्टॅक्ट आशिल्लो तांकांच जाताले. आतां आमच्या देशान आणि गोंयांत आम्ही स्टेज 2 तातूंत पावल्या म्हणल्यार ट्रॅव्हलर्स आता बंद झाले पण सोर्स खबर आसा. आमकां खबर आसा की आतां तुम्ही आयकून जाणा आसतले मंगूर म्हणटा ते झाले चिमला झाले अशे त्या जाग्यार जे केसीस आसा नवे पेशंट जे मेळटा तांचो सोर्स चडशा बाबतीन आमकां खबर आसा. सो तांच्या पासूनच लोकल ट्रान्समिशन सध्या चालू आसा स्टेज 2. कम्युनिटी ट्रान्समिशन केन्ना म्हणटा आमी संसर्गीक कम्युनिटीन पसरला जेन्ना जेन्ना पेशंट जे मेळटात पॉझिटिव्ह तांचे भितर खूप प्रमाणांत पेशंट असे असतात 20-30% परस चड ज्यांचो सोर्स आमकां आयडेंटिफाय करपाक मेळना तेन्ना आमी अशें म्हणटा की स्टेज 3 कम्युनिटी ट्रान्समिशनान आमी पावले. अजूनही ती स्टेज गोंयांत आयली ना पण थोडेशेच पेशंटांचो सोर्स आमकां समजुना पण मॅक्झिमम पेशंट जे आतां पर्यंत मेळ्या त्यांचो सोर्स कितें आमकां खबर आसा. बरोबर. तो पर्यंत आमी स्टेज 2 आसा. हातूंत स्ट्रॅटेजी कितें सगळ्यांत महत्वाची गोष्ट लोकांनी लक्षांत दवरपाक जाय. लोक खूप भितात आणि आयकून जाणात आमी की म्हणजे एक सर्वे केलो किंवा दोतोरांकडे उलयले असे दिसता की कंप्लेन जी सिमटम्स जे आता भुरगीं असू जाणटी असू दोतोराक जे सांगतात ती प्रत्येक जण म्हाका खाक सुकी खाक येता तकली दुखता बॉडी पेन जाता हेच सांगता. सो हाच्या बद्दल आमच्या दर्शकांक तुम्ही किती सांगतले? म्हणजे ते मानसिक जाऊ शकता की ऍक्च्युअल कसे किती जाऊ शकता त्या खातीर ते क्लोज कॉन्टॅक्ट म्हणतात ते खूप महत्वाचे समजून घेऊक जाय. येस. जोपर्यंत कम्युनिटी ट्रान्समिशन सुरुवात झाली ना आणि जोपर्यंत सरकारान अनाऊन्स करू ना की स्टेज 3 कम्युनिटी ट्रान्समिशन सुरुवात झाल्या साधारण मनशाच्या लागीच्यान जर गेले व व्हायरस जावपाचे प्रमाण खूप कमी असतं असे म्हणतात की जस्ट फॉर अ फ्यू मिनिट्स कोणाच्या बाजून जर गेले जाल्यार रिस्क ऑफ ट्रान्समिशन इज लेस दॅन 5%. अच्छा. 5% कमी असा. पण क्लोज कॉन्टॅक्टान जो रावता जसो डॉक्टर नर्स पेशंटा बरोबर खूप वेळ रावता जसो एक कोविड पॉझिटिव्ह पेशंटाच्या घरातले लोक त्याच्या घरात दिसभर रावता प्रोलॉंग कॉन्टॅक्ट जो असता खूप वरांचो 2-3 वरां परस मायज आणि त्या वेळार जर त्या दुसऱ्या मनशांनी मास्क वापरू ना हात धुली ना सॅनिटायझर वापरू ना जाल्यार ते जावपाचो रिस्क 40% किंवा मायज उरता जी साधारण लोकांचे जस्ट पास जाता असताना रिस्क 5% असता
ते न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन ह्या आमच्या कोर मेडिकल जर्नलान पब्लीश जाला की क्लोज कॉन्टेक्टान ती रिस्क 40% उरता. म्हणून जर कोणी कोणाच्या क्लोज कॉन्टेक्टान आयला, कळयता आमकां की आमच्या घरान कोणाक तरी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आयलो किंवा आमी ज्या कामान असतात थंय कोणाक कोविड पॉझिटिव्ह रिझल्ट आयलो. काल आमी आयकले पणजेच्या एका बिल्डिंगेन कोणाक तरी मेळ्ळे, नाल्या खंयच्या हॉस्पिटलान जर एक नर्स किंवा डॉक्टर, तांच्या क्लोज कॉन्टेक्टान जे कोण आयल्या तांची सगळ्यांची टेस्ट सरकारी यंत्रणा करता आणि करूकच जाय. आणि ह्या क्लोज कॉन्टेक्ट आयिल्ल्या लोकां भितर जर कोणाक जोर आयलो, सुकी खोकली जाता, ताळो दुखता, जाल्यार ताणें अवश्य टेस्ट करून घेवपाचे. टेस्ट करून कित्याक घेवचो? एकदां जर कळ्ळें की आपणाक जाला म्हणून आपली काळजी घेवपाक मेळटा, दुयेंत सिरियस जावच्या पयलीं वखदां सुरू करपाक डॉक्टरा कडल्यान मेळटा, आणि सगळ्यांत चड म्हत्वाचें आपल्या पासून जे घरच्या लोकांक जाता, कामाच्या वेळार जे लोकांक जाता ते आमच्यांनी पयस करपाक जाता. तर हो व्हायरस पसरतलो हे नक्की, हो व्हायरस आतां वाडत चल्ला हें बी नक्की, आणि गोंयचो ग्राफ जर पळयलो जाल्यार केसी वाडत चल्ल्या डेली. पण आमकां मल्टिपल जाता, ताका म्हणटा आमी एक्सपोनेन्शियल रायज जाता बिकॉज ऑफ दॅट आर नॉट बीइंग थ्री, एका बरोबर खूप लोकांक जाता. आमचो आयडिया कितें आसा, हो ग्राफ जो वाडटा तो फ्लॅटन करपाचो. बरोबर, एपिडेमिक कर्व जो सडन रायज जावन लाखांनी लोकांक जावन तो सकल देंवता, तोच दोंगर जो असो आसा एपिडेमिक कर्वाचो, तो आमकां एक हिलॉक कसो फ्लॅटन करपाचो, म्हणल्यार त्योच केसी जातल्योच, पण थोडेच म्हयने दोन म्हयन्या भितर जावच्या पयलीं ते खूप म्हयन्या परत ते पसरपाच्यो. तशें केल्यान कितें जाता, इफ यू फ्लॅटन द कर्व अँड सो फार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गोवा गव्हर्नमेंट हॅज बीन सक्सिडींग. बरोबर, केसीस आर देर, दे आर रायझिंग बट नॉट सो हाय एकदम एज दे वूड. बरोबर बरोबर, तर आमी लोकांक समजोवपाक जाय ते हे फक्त सरकारी यंत्रणाचेर तुम्ही बोट दाखवून उपयोग ना, प्रत्येकाची जबाबदारी आसा. आमी जेन्ना भायर वतात तेन्ना मास्क आमच्या तोंडार आसूंक जाय. बरोबर, आतां आमी इंटरव्यू दितात म्हणून आमी हांगा दवरला, पण हरशी उलयता आसतना पासून जर 1.5 मीटरा भितर लागीं जर मनीस आसा मास्क आसूंक जाय, नाकाचेर तोंडार घालूंक जाय, हात धुवपाक जाय, हँड सॅनिटायझर वापरूंक जाय, आणि आमच्या परीन आमी खूप प्रयत्न करपाक जाय हो व्हायरसाचो स्पीड जो आसा स्प्रेड जावपाचो तो स्लो करपाक. हे जर आमी केले जाल्यार हेल्थ सिस्टमाचेर लोड येवचो ना. बरोबर, कारण प्रत्येकाच्या सहकार्यान ते काम मात्शे बरे, प्रत्येकाची जबाबदारी आसा. दोतोर मास्क वापरपाक जाय म्हणटा तर सामान्य मनीस, हॉस्पिटल आणि सर्जन असे तीन टायपचे किंवा अशी मास्कां जी तुमची आसात ती कोणे कसे मास्क वापरचे? मास्क जर तुम्ही पळशात न्ही जाल्यार तीन प्रकारचे असतात. वो मास्क जो असा वो एका म्हणटा आम्ही टू लेयर ऑर टू प्लाय क्लॉथ मास्क, वो डब्ल्यूएचओच्या स्पेसिफिकेशना प्रमाणे केल्लो आसा. 10 इंचीस बाय 8 इंचीस, ताका डबल बॉक्स स्टीच आसा, आणि ताजे जे हे बांधपाचे आसा ते बी कपड्याचेच आसा, कित्याक इलास्टीक पिड्यार जाता, लूज जाता, आणि कानाकच लावपाचे थोडे येतात न्ही ते सगळ्यांच्या तोंडाक तितलेच फिट जायनात. हे बरे, कित्याक हे खंयच्याय तोंडाच्या सायझीक जाता, लहान तोंड असले जाल्यार जाता, आणि व्हड तोंड असले जाल्यार ते असे तोंडार लायतकीर असे स्प्रेड जावन जाता. बरोबर, मेन हेतू कितें आसा हे लक्षात दवरपाक जाय, हो लोकांनी वापरपाचो टू लेयर क्लॉथ मास्क, डबल लेयर क्लॉथ विथ 3 फोल्ड्स. घालता आसतना हे फोल्ड्स सकले वटेन आसपाक जाय, उलटे लावन उपयोग ना, कारण हातून कचरो वतलो भितर. सो बांधता आसतना अशें आसचें की हे फोल्ड्स डाउनवर्ड्स आसचे, आणि हे मास्क असा ते नाकार असे लावचे, वयल्यान बांधचे, आणि हे पोना हांगापर्यंत कंप्लीट असे पॅक जावपाक जाय. कंप्लीट जर पॅक झाले जाल्यार खंयच्याच बाजूंतल्यान व्हायरसाक एंट्री येवपाक जायना. थोडे कितें करता, वारो येवचो म्हणून थोडे सायडीन लूज दवरता, मागीर मास्काचो फायदोच ना. आणि हो मास्क चडांत चड 4 ते 6 वरां वापरपाक मेळटा, कारण 4 ते 6 वरां नंतर हातून आमचोच स्वास आणि आमचोच
ह्युमिडिटी सिक्रिशन्स जे आसता ते वचून पोर्स ओपनिंग्स आसा ते ब्लॉक करतात. अच्छा. तर हो कम्युनिटी मास्क जे लोक स्वता घरा शिवून पसून वापरपाक शकतात. वॉश करून परत रियूज करपाक जाता न्ही. असलोच हांवूय वापरतां. हा. पब्लिकान खंय भायर गेलो पण घरान येतगीर तुम्ही सांगल्या भशेन वो काढून आम्ही खंयच्याय डिसइन्फेक्टंट सोल्युशनान एक वर घालपाक जाय. तो ब्लिचान घातलो जाल्यार एकदम बरो 1% हाऊस होल्ड ब्लीच ना जाल्यार डेटॉल सेव्हलॉन खंयचेय जे आमकां मार्केटान डिसइन्फेक्टंट मेळटा एक वर कमीत कमी तातून बुडोवन दवरपाक जाय. सपोजींग कोणाक परवडना किंवा आजकाल थोडे म्हणटा थोडे कडेन डेटॉल सेव्हलॉन मेळना सोप सोल्युशन वापरपाक जाता. साबणान आणि गरम उदक जसे साबण साबण आम्ही वापरून व्हायरस मरता सोप सोल्युशनान जर 2 वरां दवरलो व्हायरस मेलो बरोबर. मागीर ते धुवपाचे आणि वतन सुकोवन फेर मारून परत वापरपाचे. प्लेट्स सारखे उरपाक जाय. हो झालो कम्युनिटी खातीर मास्क. दुसरो मास्क जो आसा हाका पैशे चड पडटा पण हो डिस्पोजेबल एकदाच वापरपाक मेळटा. क्लॉथ मास्क कॅन बी रियूज्ड म्हणून गोय सरकारान गोवा हँडीक्राफ्टाच्या मार्फत खुबशे सेल्फ हेल्प ग्रुप्सांच्या मार्फत लाखांनी मास्क गेल्या 2 महिन्यांनी तयार केले आणि खूप कमी किमतीन ते मेळतात. लोकांनी ते वापरलेल्यावर काहीच प्रॉब्लेम ना. बरोबर. वो सर्जिकल मास्क हाजेरही पळयात लक्ष द्यात. सर्जिकल मास्काक एक वयर एक काडी असता. थोडे ती काडी भितरल्यान वापरतात त्याचा फायदा जायना. ती काडी भायल्यान असपाक जाय. काडी वयर असपाक जाय सकल न्ही. ओके. आणि काडी जशी वयर असली काडी जशी वयर असली हे पळय काडी बँड केली न्ही नाकार फिट जावपाक ताजे जे हे आसात ते डाऊनवर्ड झाले. हे उलटे झाले न्ही. हय. हे असे झाले सकल पावले. हे सारखे असे असपाक जाय. सो हे आमच्या नाकार सारखे फिट जाता. टायट उरता असे आणि मागीर फाटल्यान बांधपाचे. तसेच हे पोंचान असे बांधपाचे आणि ह्यो वयली सुतां गाठ मारली दुसरी मारली चडांत चड 4 ते 6 वरां वापरले आणि तो मागीर येलो बॅगान डिस्पोज करपाक जाय. डिस्पोजल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाल्यार आमी काढून जर शेवटून जर भायर मारले वाटेर पडिल्ले मास्कातल्यान आमी दुसऱ्यांक स्प्रेड करता शेवटी आपल्याच घरा पावता मागीर ते. सो मास्क एका म्हणटा आमी काही गजाली सांभाळपाक जाय त्यो तुम्ही एक मातशे मेन्शन करात. ही हो झालो 3 लेयर सर्जिकल मास्क जो 6 वरां वापरपाक मेळटा. तातून 2 लेयर फॅब्रीक असता आणि मध्ये एक फिल्टर असता आणि त्याचे 3 फोल्ड्स असतात. ओके. वो झालो 3 लेयर सर्जिकल मास्क. थोडे लोक वो वापरतात. वो एक प्रकारचो असा मास्क ताका N95 मास्क म्हणतात. ओके. सार्स जेन्ना आयिल्ले गोंयांनी त्यांना एक केस पाविली याद असतली त्यांना वो मास्क पहिल्याच फावटी लोकांनी वापरपाक सुरुवात केलं. वो सार्स कोरोना व्हायरस 2 आता असा तो कोविडाचो. तर वो N95 मास्क जो असता वो चड वेळ वापरूक मेळटा आणि तो 95 कित्याक हाजी फिल्टरिंग एफिशियन्सी जी असा ती 95% असा म्हणून ताका N95 म्हणतात. 3 लेयर सर्जिकल मास्क जो आत्ता हांवें दाखयलो दॅट इज अप टू 90% एफिशियन्सी. हाजो 95% एफिशियन्सी पण हाका चड पैशे पडटात चड म्हारग उरता. आमी किदें लोकांक सांगता की हो N95 मास्क डॉक्टरां खातीर दवरात. बरोबर. नर्सी खातीर दवरात कित्याक तांकां रिस्क चड उरता पेशंटा पासून. जनरल पब्लीक जर N95 मास्क वापरपाक लागली मागीर डॉक्टर नर्सींक ताजी शॉर्टेज जातली. बरोबर. आणि ज्यांका ती सगळ्यांत चड गरज आसा. गरज आसा. आता तुम्ही वदळ विचारले सिमटम्स किदें. सिमटम्स सगळ्यांक तेच आसता पण साधारण तरुण मनशाक नाल्यार जेका दुयेंसां ना ताका मरण येना. रिस्क कोणाक चड उरता दुयेंस सिवियर जावपाची मरण येवपाची रिस्क उरता ती 65 वर्सांच्या परस चड जाणटे लोक आसा तांकां. जो अति लठ्ठ आसा मोठो आसा ताका डायबिटीज जेका आसा हार्टाचे दुयेंस आसा किडनी फेलियर आसा कॅन्सर आसा ज्याचेर स्टिरॉयडाचे ट्रिटमेंट चलता जसे आस्थमॅटीक पेशंट तांची इम्युनिटी डावन आसता. इम्युनिटी डावन आशिल्ल्या लोकां भितर मरपाचो चान्स कोविडाचो 15% 15%. पण आमच्या सारखेला जे साधारण लोक असा आमच्या भीतर डेथ रिस्क जी असा मॉर्टॅलिटी रेट इज लेस देन 3%. आणि गोयात आतापर्यंत 800 मायज केसीस झाल्या काल पर्यंत ओनली 2 डेथ्स झाल्यात आणि ते पण रिसेंटली काल आणि जस्ट इन द लास्ट 24 आवर्स 24 आवर्स
आणि ओनली टू डेथ्स. कारण द डॉक्टर्स नर्सेस आणि आवर गव्हर्नमेंट हॅज डन मॅक्झिमम पॉसिबल टू गिव्ह केअर फॉर द डॉग पेशंट्स. व्हेंटिलेटर्स मागेल 85 इयर्स ओल्ड नी दोन्ही पेशंट जर तुम्ही पाहिले दे हॅड को मॉर्बिडिटीज. उदाहरण आम्ही सांगितलं तेच तुमचं. ओके इट इज लेस लाईकली फॉर अ नॉर्मल पर्सन यंग मॅन मिडल एज पर्सन भुरगीं ज्यांना ती दुयेंसां ना त्यांना डेथाची रिस्क व्हेरी लो कमी असते. इट्स ऑलमोस्ट 1% टू मॅक्झिमम 3%. ही गोष्ट लोकांनी लक्षात दोरपा जाय की व्हायरस इन्फेक्शन जरी झालं ना 85% ऑर मोर एक तर ते एसिम्प्टोमॅटिक असतले म्हणजे त्यांना लक्षणच असचे ना असलेच जर तुम्ही उदळ म्हणल्या भाषेन साधी थंडी खोकली जोर बाकीच्या दुयेंसां भाषेन असतले अँड दे विल इम्प्रूव्ह ऑन दियर ओन. जसे आमकां साधी थंडी येता आणि आम्ही आपशीच बरे येता क्रोसिन नाल्यार पॅरासिटामॉल जोर आयले जाल्यार घेवपाची विटामीन सी 500 मिलीग्राम दिसाक 3 ते 4 फावटी घेवपाची एडल्ट्सांनी झिंक हाजो फायदो आसा म्हणतात थोडे म्हणतात मॅग्नेशियमाचो फायदो आसा आणि कोणाक जर ती वखदां परवडना आमला जाणा तुम्ही आवाळे कॅल्शियम दॅट इज व्हेरी रिच सोर्स ऑफ विटामीन सी लिंबू विटामीन सी सायट्रस फ्रूट खंयचे संत्रा मोसंबी तातूंत विटामीन सी असता. तर विटामीन सी टॅबलेटच म्हणून घेवपाक जाय अशें ना ज्या खावपाच्या पदार्थांत विटामीन सी चड आसा ते घेवपाक दॅट इज प्रोटेक्टीव इम्युन सिस्टम वाढयता वाढोवपा खातीर. पण असे म्हणतात की गोयांत आता उष्णता असा किंवा गोयच्या क्लायमेटाक कांयच फरक पडूना. तेच म्हणणं हांव तुमकां थोडे म्हणटाले जेन्ना पहिल्यो केसीस आयल्यो गरमी येतगीर व्हायरस मरतलो खंय मेलो वयल्यान देशभर आमचे पळयले जाल्यार आमी एप्रिल मे जून म्हयन्यान हांगाच केसीस चड वाढले आणि आता इवन चालूच असतात म्हणजे त्याचा काय डिफरन्स पडला. वेदर मेक्स नो डिफरन्स टू दिस. मीन्स वाढवपाक प्रतिकार शक्ती वाढवपाक आहार व्यायाम किती असतो म्हणजे जाऊचो नी हो एक प्रश्न तर ताजे खातीर वाढोवपाक खातीर पहिली म्हणल्यार आहार जे इम्युन बुस्टिंग फूड्स जे असतात जसे फ्रुट्स उदळ म्हणले तसे सायट्रस फ्रुट्स तातूंत विटामीन सी चड उरता एंटी ऑक्सिडंट्स असतात फ्रुट्सांत सो ते खाले की आपशीच प्रतिकार शक्ती वाढता. सेकंड इम्पॉर्टंट इज स्लीप. मनशान ह्या दिसांनी कमीत कमी 8 वरां न्हिदूंक जाय. जेन्ना मनीस न्हिदता तेन्ना ताजी इम्युनिटी वाढता. जो मनीस कमी न्हिदता ताजी इम्युनिटी डाऊन असता. तिसऱ्यो पण दोतोर काही लोकांक भय दिसून निजूच येना सो तांचे खातीर किती सांगू शकतात. कारण एक साधारण एक माहोर तसो तयार असा योगा केल्यावर जाता योगा केल्यावर जाता वॉकिंग केल्यावर जाता किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी करपा असे ना पण इवन दिसाक 30 ते 40 मिनटां आठवड्यातल्यान 5 ते 6 दीस मनीस जर चल्लो जाल्यार खूप झाले बेगी बेगीन पावलां घालून चलपाचे. आता सध्या बाहेर चलप ॲडवायजेबल ना. घरा भितरच 2 कदेलां लायली आणि 8चो आकडो काढीत जर मनीस 2 कदेलां भोवतणी चल्लो खूप झाले. बाहेर वचपाची गरज ना. बेगीन बेगीन पावलां घालपाक जाय. आणि कोणाच्या घरात जर ट्रेडमील असलो ताका वाज येता त्या ट्रेडमिलाचे टाइम टीव्ही पळोवपाक लोकांक आनंद असता न्ही. हांव म्हणटा की समोर टीव्ही दवरात आणि ट्रेडमिलाचे व्यायाम करत. टीव्ही सिरियल काय बरी अर्धवर एक वर पळयता असताना व्यायाम झाला तो कळचो बसून ना. बरोबर मुद्दाम वेळ काढपाची गरज ना व्यायामात. पण व्यायाम महत्वाचो योगा करप महत्वाचे न्हीद महत्वाची प्रतिकार शक्ती वाढवपाचे पदार्थ जसे फ्रुट्स वेजिटेबल्स खावपाचे नॉर्मल घरातले खाणे आणि वायसीस म्हणजे जे आम्ही वाईट सवय असतात त्याचे पासून पैस दवरपाचे सिगरेट स्मोकिंग गुटखा तंबाखू हे खाल्ल्यान इम्युनिटी डाऊन जाता. थोड्यांचा गैरसमज आशिल्लो की सोरो पिऊन व्हायरस मरता म्हणून पण सोरो तोंडातल्यान पिता आणि व्हायरस नाकातल्यान वता. आणि व्हायरस जसो आंगाच्या टिश्यून जर गेलो दोळ्यान नाकान तोंडा भितर गेलो तो टिश्यू भितर गेल्लो व्हायरस सोरो पिऊन कसो मरतलो. सोरो पिऊन वयल्या वयर जे किती असा ते मरतले जसे स्पिरिट वापरून मरतात. आता त्या ताजे वेल्यान म्हाका याद झाली एक महत्वाची गोष्ट म्हणतात ती हँड सॅनिटायझर. आता सगळ्यांक हँड सॅनिटायझर परवडना. ताणी साबणान उदकान धुल्यार 40 ते 60 सेकंड धुवंक जाय. सॅनिटायझर जर वापरलो कितले वेळा धुवपाक जाय जाय तितले फावटी धुवचे. खंयच्या उदळ सांगल्या भशेन खंयच्या गोष्टीक जर हात लायलो
जाल्यार हात धुवचे. कित्याकय हात लायलो, आतां हांव म्हज्या ऑफिसान गेलो, दार उकडें केलें, सोमतो वॉशरुमान वचून साबणान उदकान हात धुता. मेजार म्हजी फायल आयली, फायल आयली, हांवें तें कितें नोटींग घातलें, फायली करेक्ट करून जाल्यो, पॅनाक हात लायलो, तें पॅनय डिसइनफेक्ट करता, वॉशिंग बेजिना कडेन वचून हात धुता. हात धुवपाची प्रक्रिया म्हत्वाची. लोक चडशे रोखडेच हात धुता तशें. ताजे स्टेप्स आसा ते फॉलो करपाक जाय. 40 ते 60 सेकंड धुवप म्हणल्यार कितें? नळ चालू दवरप, साबण लावप, हे आमचे हात सगळे धुयता. पण खूप कमी लोक खाचांनी धुयता. हे खाचान धुवप, दोनी बाजूच्या खाचांनी, फाटल्यान धुवप, दोनी हात, नकल्स धुवप, हे नकल्स धुवप, आंगठो धुवप दोनी, आणि हो रिस्ट धुवप, हे सगळे करना. हँड वॉशिंग योग्य रितीन म्हणतात ते सगळे हे करूंक जाय. हात असे धुवचे बोटां भितरल्यान, हातूंतल्यान, फाटल्यान असे, आणि नकल्स दोनी, आंगठे आणि हे पोना. त्यांना आम्ही म्हणतात की हँड वॉशिंग सारखे झाला. आणि ते 40 ते 60 सेकंड जर केले जाल्यार तो व्हायरस मरता. ना जाल्यार हँड सॅनिटायझर वापरपा आता तो कमीत कमी 20 सेकंड उरपाक जाय. थोडे हँड सॅनिटायझर घेतात आणि थोडे सेकंड दवरून परत वतात. बरोबर, काम जायना. दोतोर अशे म्हणताले की लहान भुरगीं 10 वर्सां पर्यंत किंवा मधले तरुण सोडले सिनियर सिटीजन आणि हांकां जावपाची शक्यता चड आसा. लहान भुरग्यांचे कितें जाता, लहान भुरगीं ही सगळी काळजी घेनात, म्हणून ऑल द मोर रिस्पॉन्सिबिलिटी तांच्या घरांतल्या जाणट्यांची. हाली आमी केन्नाय जर बाजारांत गेले, कितें घेवपाक गेले, जाणटे लोक मास्क घालून आसतात, पण भुरगीं मास्क घालून नासतात. बरोबर, भुरगीं खेळटात, नाकाच्या सकयल दवरतात मास्क. भुरगीं कित्याक, इवन जाणटे लोक हांवें पळयल्या, म्हारग मास्क घेतात आणि हांगा लायतात, नाल्यार माथ्यार घालतात, गॉगल कसे दवरताले तशे दवरतात, नाल्यार खंय टेबलार काढून दवरलो, ताचो कांय उपयोग जायना. मास्क म्हणटा तो योग्य रितीन वापरूंक जाय. आणि एकदा जसो आता हो हांवें काढलो न्ही, तो परत वापरून उपकारना. हो उडोवचो पडलो म्हाका, तो दुसरो मास्क घेवचो पडलो. एकदा मास्क कोणें जर लायला आणि तो जर सकयल लायला, नाल्यार माथ्यार लायला, खंयी दुसरे कडेन जर लायला, ताजेर सगळे जंतू आयले. परत जेन्ना आमी तोंडाक लायता, ते सगळे जंतू तोंडांत घेता. सो मास्क एकदा वापरलो की तो कंटिन्युअस 4 ते 6 वरां असूंक जाय. जसे आमचे डॉक्टर्स जे पेशंटांची काळजी घेतात, इन्फ्लुएन्झा लायक इलनेस, सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, नाल्यार कोविड, ते फूल पीपीई म्हणून घालतात न्ही. ओके, एकदा घातलो की 6 वरां तांच्यांनी भायर सरूंक जायना. कांय खावपाक पिवपाक शकना, मुतपाक पसून वचपाक शकना. ते खोकली काडटा तेन्ना खोकली कवर करूंक जाय, शीक येता तेन्ना कवर करूंक जाय. एक तर हँडकरचीफ वापरचो, टिश्यू पेपर वापरचे, आणि अकस्मात जर आयली आणि कांयच ना जाल्यार स्लीव वापरची आणि खोकली शीक हातून काढची. व्हायरस लोड देऊ नये. ओके, आणि दोतोर एक फक्त म्हाका सांगा तुम्ही की फॅमिलीज म्हणजे नर्सी दोतोर जे आसात आणि त्यांच्या घरच्यांनी किती काळजी घेऊची? आम्ही आता तसेच करतात. घरात असे आले काय ना, बूट बाहेर दवरले, भितर घरान येना फुडें डायरेक्ट बाथरूमान वतात, मास्क धरून सगळे कपडे काढून डिसइन्फेक्टंट सोल्युशनान घालतात, डेटॉलाचे सोल्युशन, सेरलॉन कितें आसा तातून घालतात, दवरतात, सोमते न्हातात आणि न्हावून भायर सरतात. ओके, आणि घरान पासून जेवता आसतना भुरगीं जावं बाकीचे जाणटे जावं तांच्या पासून 1.5 मीटर डिस्टन्स दवरूंक जाय. टीव्ही पळयता आसतना प्रत्येकान वेगळ्या कदेलाचेर, सोफाचेर ऐस पैस बसूंक जाय. तेकून तेकून जर बसले, एकट्याची थंडी दुसऱ्याक जाऊंक शकता. दोतोर, हांवें एक सुंदर स्टेटस तुमचो पळयला, फियर फेस एवरीथींग एंड रायज. सो फेस फियर फेस एवरीथींग एंड रायज. सो म्हणजे ते प्रत्यक्षान वापरचे प्रत्येकान अशें आमी म्हणटात, कारण आपत्ती किंवा हे सगळे येत असतात, पण तातूंतल्यान आम्ही भायर सरून उभे राहप ह्याच काळाची गरज असा. तुम्ही खूप बिझी असतात आणि तुमच्या बिझी शेड्युलान तुम्ही आमकां वेळ दिलो. आमचो प्रयत्न असा हे सगळे लोकांपर्यंत पावचे, अवेअर जावचे, लोकांनी जागृतकाय वाढची. सो दूरदर्शनच्या वतीन हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा.